विक्रम काळे त्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यावरती आंदोलन केलेलं आहे. सर काय सांगाल, कशा संदर्भात आंदोलन होतं, काय तुमच्या मागण्या होत्या तुम्हाला सर एकंदरीत? राज्यामध्ये आज जिल्हा परिषद शाळा असतील किंवा खाजगी माध्यमांच्या शाळा असतील किंवा वरिष्ठ महाविद्यालय आहेत, मग ती शासकीय असो किंवा खाजगी माध्यमाच्या असो किंवा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जे व्यवसाय अभ्यासक्रमाचे सुद्धा महाविद्यालय आहेत, या सर्वांमध्ये आज जर विचार केला तर लाखापर शिक्षक आणि प्राध्यापकाच्या जागा रिक्त आहेत. कोरोनाचं कारण सांगून सरकारनं हे पुढे पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे. पण ठीक आहे, आता कोरोना संपला, 15 जूनपासून एक शैक्षणिक वर्ष 22-23 सुरू झालेलं आहे. आज विद्यार्थी शाळा महाविद्यालयामध्ये येत आहेत, परंतु शिक्षक आणि प्राध्यापकांची पदं रिक्त असल्यामुळं आज विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडं सरकारचं आम्ही वेळोवेळी लक्ष भेटतो आहे. कर्मचाऱ्यावर भागेल, परंतु आज गणित, इंग्रजी, विज्ञानासारख्या महत्त्वाच्या विषयाला स्पेशल टीचर लागतो, हे विषय दुसरे शिक्षक शिकवू शकत नाहीत, आणि म्हणूनसाठी तुम्ही नुकसान का करताय गोरगरीब विद्यार्थ्यांचं, हा सवाल खऱ्या अर्थानं आमचा सरकारला आहे. म्हणून जेवढी काही रिक्त पदं आहेत, ते 40 आणि 50 नाही, जेवढी रिक्त पदं असतील ती शिक्षकांनी प्राध्यापकांची भरली पाहिजेत. यासाठी आम्ही आता आंदोलन केलं आहे. आणि जी आमची हक्काची जुनी पेन्शन आहे 1982 ती आमच्या शिक्षक असो किंवा निमशासकीय शासकीय कर्मचारी असो अधिकारी असो यांना मिळाली पाहिजे, ही आमची मागणी घेऊन आम्ही आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. आज केंद्रीय आश्रमशाळा आहेत, त्यांना अनुदान देण्यासाठी सुद्धा वारंवार सभागृहात प्रत्येक अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित केला, सरकारनं फक्त आश्वासन दिलं, त्याची पूर्तता केली नाही. म्हणून त्याही शाळेला अनुदान द्यावं, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द त्या ठिकाणी काढण्यात यावा. आज ज्या काही कस्तुरबा गांधी बालिकाश्रम ज्या शाळा सरकारनं सुरू केलेल्या आहेत, त्या KGBV त्यालासुद्धा वेतनश्रेणीत मान्यता दिली पाहिजे, कारण त्या सगळ्या अप्रूव्ड टीचर आणि त्या क्वालिफाईड टीचर आहेत, त्यामुळे त्यांना शासनानं मान्यता द्यावी, वेतन श्रेणीमध्ये वेतन द्यावं, ही सुद्धा आमची मागणी राज्य सरकारकडे आहे. म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. या अधिवेशनाचं एक फलित काय वाटतं, यशस्वी झालं आहे किंवा जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत असं वाटतं तुम्हाला या अधिवेशनामध्ये? नाही, खऱ्या अर्थानं हे अधिवेशन विदर्भाचा आणि राज्याचा समतोल राहावा या दृष्टिकोनातून मागच्या नेतेमंडळींनी विचारपूर्वक निर्णय घेऊन हे अधिवेशन आयोजित केलेलं आहे. खरं म्हणजे याचं आम्ही अभिनंदन करतो, याचा आम्ही पाठिंबा देतो आहे. परंतु ज्या पद्धतीनं या भागात आल्यानंतर आम्हालासुद्धा विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. ठीक आहे, आम्ही मराठवाड्यातले असो, आम्ही राज्यातल्या कानाकोपऱ्यातले आमदार इथं येतात, परंतु ज्या कारणासाठी अधिवेशन इथं होतो आहे, त्या विदर्भाच्या विकासासाठी चर्चा होत नसेल, विदर्भाला आम्ही काही देऊ शकत नसेल, तर मला वाटतं आमच्या मनामध्ये निश्चितपणाने खंत आहे. खरं म्हणजे अत्यंत कमी कालावधी, 2 आठवडे म्हणजे त्यातले सोमवार ते शुक्रवार धरलं तर 10 दिवस होतात. 10 दिवसातही गोंधळामध्ये कामकाज 2-3 दिवस निघून गेले. मला वाटतं की किमान 3 आठवडे, पूर्वी हे 4 आठवडे अधिवेशन चालायचं, 4 आठवडे सविस्तरपणाने अधिवेशन चाललं पाहिजे, जेणेकरून विदर्भाला आपण न्याय देऊ शकू, विदर्भातल्या समस्याला प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळे मिळून करतो आहे. आम्ही जरी तिकडले आमदार असलो तरी आम्ही काही तिकडले प्रश्न मांडतो असं नाही, राज्य हे एकसंघ राज्य आहे आणि ते एकसंघ राहिलं पाहिजे ही आमची भावना आहे. आणि जसं इतर विभागीय क्षेत्राचा विकास होतो तसा विदर्भाचा सुद्धा विकास झालाच पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. तर हे होते विक्रम काळे, कॅमेरामॅन FS पटेलसह मी गुणवंत दांगर, DRV न्यूज नागपूर.